छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, अशा अनेक युगपुरुषांना वंदन करतो. हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे, श्रद्धेय अटलजी, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, स्वर्गीय अंकुशभाऊ लांडगे यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय खासदार वस्तार गिरीश भाऊ, आदरणीय खासदार शिवाजी दादा, आदरणीय खासदार अमरजी, या तिघांची माफी मागतो, कारण त्यांच्यानंतर मी बोलणं योग्य नाही आणि उमेदवार असल्यामुळे ते तिघांनी चित्त आपल्या सगळ्यांची आहे. आणि मला असं वाटतं तुमची ती मानसिकता आहे ते बरोबर आहे. इको काढा, इको इको काढा. मी जर आवाज वाढवला आणि मी जर अंगाला माती लावली तर ही सगळी जनता अंगावर त्यांचे कपडे ठेवणार नाही. आणि म्हणून राजकारणाच्या या खेळामध्ये आपण कधी आपली मर्यादा सोडायची नाही. ज्या लोकांनी काल आरोप केले, ज्या लोकांनी आरोप करताना डोळ्यासमोर फक्त महेश लांडगे ठेवला, स्वतःची कुकर्म जर ठेवली असती तर कदाचित काल भाड्याने येणाऱ्या लोक लागली नसती. प्रत्येक गावात गेलो गिरीश भाऊ, मी तिन्ही घरदारांना सांगतो, प्रत्येक गावात गेलो, प्रत्येक वस्तीत गेलो, प्रत्येक नगरात गेलो, प्रत्येक सोसायटीत गेलो, प्रत्येक ठिकाणी मला मिळणारा जे सहकार्य आहे, मला मिळणारा जो उत्साह आहे तो जर पाहिला तर नक्कीच त्यांना दुसरं बोलण्यासारखं काही नाही आहे. या परिसरामध्ये भरपूर टपरीवाले आहेत. एका टपरीवाल्याने हातवर करून सांगायचं महेश लांडगे त्याच्याकडे काय मागितलं. अनेक रिक्षावाले, अनेक रिक्षावाल्यांनी सांगायचं, रिक्षावाल्यांनी एकानेही सांगायचं की महेश लांडगेचा कधी त्याला त्रास आहे. जो गोरगरीब या रस्त्यावर व्यवसाय करतो त्याला कधीही महेश लांडगेनी त्रास दिला असं एकाने सांगायचं. ज्या पुलाबद्दल बोललं जातं, शीतलबागच्या पुलाबद्दल कायम म्हणलं जातं, हा पुला कुणासाठी, पुत्र तरी जाते काय, आनंद जाते का. ठीक आहे, जर एवढाच पुलाला विरोध होता तर त्यावेळेस महापौर कोण होतं, त्यांनी काय विरोध केला. मग मला आपल्याच घरातला महापौर होता ना, मग त्यांनी का नाही विरोध केला मला त्या पुलाला. त्याचे पैसे मिळाल्यावर तुमचं तोंड बंद झालं. माझ्या आरोप करताना चार बोटं तुमच्याकडे ती पण लक्षात घ्या. मला मला मर्यादा ठेवायला मी स्वतःची तयारी केली, माझ्या मर्यादेत राहायस. अनेक आरोप होत असताना शीतलबागच्या पुलाचं 70 लाखाचं टेंडर होतं. ज्यावेळेस ते 70 लाखाच्या टेंडरची नॅशनल हायवेकडे आम्ही परवानगी मागितली, त्यावेळेस नॅशनल हायवेच्या
परवानगीच्या लोकांना परवानगी मागायला गेल्यावर त्यांनी सांगितलं की हा 61 मीटरचा रस्ता आहे, त्यामुळं तुम्हाला 30 मीटरचा पूल बांधता येणार नाही. उद्या जर हा 61 मीटरचा रस्ता झाला तर त्याला तुम्हाला पाडावं लागेल, म्हणजे तो खर्च जाईल. त्या पुलावरून कोण जात नाही हे त्यांना कळत नाही की ते का जात नाही. त्या रस्त्याला लावलेले बॅरिकेड जर बंद केले, ते रस्त्याला लावलेले बॅरिकेड जर बंद केले तर लोक त्या पुलावरून जातील. ज्यावेळेस हा समोरचा फ्लायओव्हर झाला त्यावेळेस जर डोकं लावलं असतो तर हा पूल जर शीतलबागच्या पुढं म्हणजे फार भोगते वस्तीवर जर सोडला असता तर कदाचित तो ब्रिज बांधायची वेळ आमच्यासारख्यानं आली नसती. ज्यावेळेस या ब्रिजचा काम झालं त्यावेळेस त्या ब्रिजची कॉस्ट किती होती, तो बांधला तेव्हा 100 कोटीचा कसा झाला हे मी विचारलं नाही कधी. काल सांगताना सांगितलं इथं की 7 नंबर 1 मधली ही सगळी आरक्षण, मी आज तुम्हाला ठामपणे सांगतो 7 नंबर 1 आज पिंपरी चिंचवड महापालिकेने गावाच्या ताब्यात आहे ना, तो फक्त स्वर्गीय अंकुश लांडगेंमुळे, बाकी कुणामुळे नाही. या जागेचा त्यांनी काय करायचं ठरवलं होतं त्या आता अंकुश भाऊ सांगितलं. ज्यावेळेस अंकुश भाऊंची मदत घेतली विधानसभेच्या त्या दिवशी त्यांनी सांगितलं की माझ्या राजकीय जीवनामध्ये अपक्ष होतं, मला अंकुश भाऊंनी मदत केली. अंकुश भाऊंच्या स्वतःच्या कार्यपद्धतीबद्दल थोडं सांगतो. ते संघातून तयार झालेले कार्यकर्ते आहेत, ते भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत, ते भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या युतीच्या शिवाय दुसरं कुणाचंही काम त्यांनी केलं नाही. त्यांनी काल तरी काहीतरी चुकीचं सांगितलं. 2002 निवडणुकीचं त्यांनी सांगताना हा उल्लेख केला होता म्हणून मी आज आपल्याला सांगतो. अनेक उदाहरणं देता येतील मला त्यांच्या कपटीपणाची, पण मी देणार नाही. माझ्या गावातल्या ज्येष्ठ लोकांनी सांगितलं की तू दादा आज काय बोलू नको त्याच्या संदर्भात. त्यांनी मर्यादा सोडली, आपण नाही सोडायची. दुसरी गावामध्ये फिरायला, दुसरी गावामध्ये गावच्या आमच्या नाथसाहेबाच्या दर्शनाला, नाथसाहेबाच्या मंदिरामध्ये भाषण करायला त्याला गावाच्या बाहेरून लोक आणायला लागतं. जे म्हणतात मी माझ्या बापाला घाबरत नाही, जे म्हणतात की इथं भुसरी देऊन म्हणतात की त्या कसा मोठा झाला आम्हाला माहिती आहे. जेव्हा मोठा होतो तेव्हा सलत होतो, आता मोठा झालं तर माझे पाय वडायचे काम त्यांच्याकडनं होतं. फार घट्ट मन केले मी आज, फार घट्ट मन केलं. काय काय बोलू, माझ्याकडं इतकं सगळं आहे. चरवली गावात माझी TDR केला आहे, माझी जागा घेतल्यात रस्त्याच्याकडला. दोन्ही आमदारांनी लक्ष्मण भाऊनी मी दरोडा टाकलाय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर. प्रत्येक गावात नगरसेवक आणि पदांचे आश्वासनं दिले. भयमुक्त शहर माझ्यामुळं भीतीमध्ये आहे. सोसायटी टँकर लॉबी अनेक आरोप आहे. जर या गोष्टीचा त्यांना 2014 आधी कळाया असत्या तर कदाचित मला या व्यासपीठावरून बोलायची गरज पडली नसते. सुरुवात करतो रेड झोन पासून. रेड झोन ज्यावेळेस झाला त्यावेळेस मी काय राजकारणात नव्हतो. ज्यावेळेस संरक्षण मंत्री त्यांच्या पक्षात येत त्यावेळेस मी राजकारणात नव्हतो, तरी रेड झोन होता. आज माझे मुलं मुली मोठी आहेत तरी रेड झोन आहे. ज्यावेळेस त्यांनी काल आरोप केला संरक्षण मंत्री दिवंगत आदरणीय मनोहर पर्रिकरांवर त्यावेळेस त्यांना थोडी लाज वाटली पाहिजे होती. ज्या व्यक्तीने आखी हयात आपल्या देशासाठी आपल्या नागरिकांसाठी घालवली त्यांच्यावर त्यांनी आरोप केला. चिखलीमध्ये सभा झाली 2017 आदरणीय पर्रिकर साहेबांची. एक नेता इथं म्हणला की माझ्या इथं सभा झाली, शब्द दिला, काय केलं त्यांनी. अरे तुझ्या नेत्यांनी या पिंपरी चिंचवड शहराला रेड झोन झाल्यापासून आत्तापर्यंत फसवलं. माझ्या त्या स्वर्गीय नेत्यांनी दिल्लीला नाही बोलवलं, 6 वेळा पुण्यामध्ये येऊन बैठक घेतली आणि ते प्रश्न सोडवण्याच्या अंतिम टप्प्यात होते. शेवटच्या श्वासापर्यंत लोकांची सेवा करणारा माझा तो नेता होता. त्याच्याबद्दल बोलण्याची तुझी पात्रता सुद्धा नाही आणि तू बोललं पण नाही पाहिजे.
आपण आहोत किती, आपले हातरून किती हातरून पाहून पाय पसरायचं असतो, उघड्यावण्याचं पसरायचं. तुझी बोलण्याची क्षमता त्या स्वर्गीय म्हणून परिकारांबद्दल नाही, तू बोललं नाही पाहिजे. असे बोलाय म्हणजे शब्द त्यांना, मला वाटतं की त्यांना डोकं त्यांच्या जाग्यावर असं समजून चला. अनधिकृत बांधकाम शास्तीकाराबद्दल बोलले गेलं. शास्तीकाराचा कायदा 2008-09 ला झाला, त्यावेळेस सभागृहात कोण होत? इथला लोकप्रतिनिधी होता. काळ्याभरात त्यांनी उठून विरोध तरी केला, कायदा पारित झाला तरी जाऊ द्या, पण विरोध केला नाही. एखादी व्हिडिओचा दाखव ज्याच्यामुळे तू शास्तीकाराला विरोध केला, तो म्हणतोय शास्तीकाराचं काय आलं. या राज्य सरकारने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यावेळेस पालकमंत्री आदरणीय गिरीश भाऊ होते, आमचे सगळी शिवसेना भाजपची महायुतीचे सगळे कार्यकर्ते होते. या सरकारने 1000 स्क्वेअर फूट पर्यंत माफ करण्याचं धाडस तर दाखवलं, 2000 पर्यंत माफ 50% करण्याचं धाडस तर दाखवलं. मग आता हे आम्ही केलेलं सांगितलं, तुम्ही नुसतं त्याच्याबद्दल ओरडत राहिला, मी करतो नाही केलं. बफर झोन 100 मीटर केला, तुम्ही केला का? नाही केला. या भूमिपुत्रांच्या 12.5% प्रस्ताव किंवा त्यांना परतावा मिळावा म्हणून ते शेतकरी वर्ल्ड वन फिरत होते. तुमच्या हातात 25 वर्ष सत्ता होती, तुम्ही दिली का? नाही दिली. आमचे खाडे सर प्राधिकरणाचे अध्यक्ष झाले, लगेच 12.5% प्रस्ताव मंजूर करण्याची वेळ आमच्यावर आली, आम्ही तो केला. या प्राधिकरणामध्ये सर्वसमावेशक विचार करण्यासाठी खाडे सरांनी, आम्ही सगळ्यांनी, विकास डोळस कुंदर, आम्ही सगळ्यांनी निवेदन दिलं मुख्यमंत्र्यांना की आम्हाला संतपीठ करायचं आहे. 5 एकर जागा संतपीठासाठी मंजूर केली. कधीही कुठल्या समाजाच्या बद्दल किंवा समाजामध्ये तेढ निर्माण नाही केली, समाजाला एक संघ ठेवण्याचं काम आम्ही केलं. समाविष्ट गावांचा विकास 1997 पासून 2017 पर्यंत जे बजेट खर्च झालं ते 2017 ते 2019 याची तफावत पहा. 2 महापौरांनी केलेली कामं पहा आणि तुम्ही केलेली कामं पहा. आजी आपोआप तुमच्या लक्षात येईल की सगळ्यात जास्त खर्च या समाविष्ट गावांमध्ये 2017 ते 2019 मध्ये झाला. 2017 आधी सगळ्यात जास्त TDR विक्री झाली, ती कुणी केली ते पण तुम्हाला माहिती आहे. जो आता नितीन आप्पा म्हणला ना, त्यांच्या गावचा एक होता तो त्या व्यासपीठावर, जो रस्ता आवडवायला आता त्या बुरडीवर तिथं येतोय, तो त्यांच्या नावाने शिव्या देत होता माझ्याजवळ. माझा DP शिफ्ट केला, माझा DP TDR केला, माझ्या DP अमुक केलं तमुक केलं आणि आज तो त्यांच्या व्यासपीठावर आहे. हा कुठला न्याय? त्याला पण समजलं पाहिजे की आपण नक्की करतोय काय. रुपी बँकेचं विलिनीकरण करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे सभागृहामध्ये प्रश्न मांडला आणि तो आज विलिनीकरण होतोय. याच्या आधी केला प्रयत्न? नाही केला. स्पाईन रोड बाधितांचा प्रश्न 2012 ला 500 स्क्वेअर फूट तुम्हाला जागा देतो अशा पद्धतीचा ठराव केला. 128 कुटुंब त्यामध्ये जात होती. 2012 ला त्यातली काही काढली, त्यांना म्हणले की तुम्हाला भाडं पण देतो जोपर्यंत तुमचं पुनर्वसन होत नाही. आणि याच राज्य सरकारनं आणि याच महेश लांडगेनं त्यांना 1250 स्क्वेअर फूटचा प्रत्येकाला एक प्लॉट दिला. ती एक प्लॉटची किंमत जवळजवळ 50 लाख रुपये. कानाभरात तुमच्याकडनं सुटला. मी काय केलं विचारतात राज्य सरकारकडनं. हा राज्य सरकारकडनं केलेला विषय लक्षात घ्या. स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय कानाभरात तुमच्या टायमात झालं. लोकसंख्या काय आताच वाढली का? 15-20 वर्ष झालं लोकसंख्या वाढती, मग का नाही तुमच्याकडनं पोलीस आयुक्तालय झालं? तुमच्यात तर लय ताकद आहे, लय धाडस आहे भयमुक्त करायची भोसरी. मग भयमुक्त भोसरी करायला काय तुम्ही काटे आणि दांडू घेऊन बाहेर पडणार आहात का? कायदा सुव्यवस्था आहे ना आपल्याकडं, मग काय ना त्या कायदा सुव्यवस्थेचा उपयोग या इथल्या नागरिकांसाठी तुम्ही करण्याचा प्रयत्न केला. पोलीस आयुक्तालय करायची जबाबदारी तुमची असताना का नाही गेली तुम्ही? तेच पोलीस आयुक्त करायची धाडस, ते करायची हिंमत फक्त आमच्या राज्य सरकारमध्ये होते. आम्ही त्याच्या संदर्भामध्ये लक्षवेधी मांडली, महासभेत बोललो आणि त्याच वेळेस मुख्यमंत्री महोदयांनी त्याला मंजुरी दिली. व्हिडिओ क्लिप आहे माझ्याकडे, बोललेलो आहे, तुमचं दाखवा. मी 15 अधिवेशनं
या राज्य सरकारची केली, तुम्ही 30 केली, 30 मधली तुमची दाखवा मांडणी, मी दाखवतो माझी मांडणी। माझ्याबद्दल तुम्हाला वाटतं ना की आपण तफावत करायची त्यांच्या माझ्या कामामध्ये, तर तफावत ही करा। मी काय केलं 5 वर्षात ते तुम्हाला दाखवतो ऑन पेपर, पार क्लिप सकट दाखवतो, तुम्ही काय केलं ते दाखवा। तुम्ही 2008 शास्तीकर आणला, मी 1000 रुपये माफ केला। तुम्ही बफर दोन आणला, मी बफर दोन 100 मीटरवर नेऊन ठेवला। तुम्ही शहराची पाण्याची व्यवस्था विस्कळीत केली, 440 MLT 15-20 वर्ष झाले शहराला वापरताय, मी 267 एक्स्ट्रा मंजूर भामासखेड आणि आंध्रमधून आणलं, हे मी केलं। एवढ्या वर्ष या शहराचा कचरा मुशीकरांना माहिती आहे, मुशीच्या आजूबाजूच्या परिसरात आदर्श नगर, खानदेश नगर, गंधर्व नगरी सगळ्यांना माहिती आहे, पार प्राधिकरणी मधल्या सेक्टरांना पण माहिती आहे की या ठिकाणी कचऱ्याचे डोंगर तयार झाले, डंपिंग केली यांनी आणि त्या कचऱ्याच्या टेंडरमध्ये यांनी अनेक वर्ष घोटाळा केला, कचऱ्यावर त्यांनी मार्ग काढला नाही। या महेश लांडगेनं त्याच कचऱ्यासाठी वेस्ट टू एनर्जी प्रकल्प केला, तर लगेच त्यांना भ्रष्टाचार दिसायला लागला। म्हणजे कुणी काय केलं की भ्रष्टाचार, आणि हे बिनचूक बरोबर, म्हणजे यांनी काही न करता बरोबर, यांनी काहीच करायचं नाही, फक्त यायचं मंदिरात घंटी वाजवायची, पाया पडून निघून जायचं, काही न करता हे बिनचूक बरोबर। अरे आम्ही काय केलं, मला म्हणतात संतपीठ, मी संतपीठ त्यांना वाटतं की त्यांनी केलं, त्यांना संतपीठ हे काय आहे ना, मी शिकवले, मी शिकवले संतपीठ काय आहे ते। तानाजी शिंदे म्हणून आपल्याकडे अतिरिक्त ऐकत होते, आम्ही दोघांनी मिळून ती संकल्पना तयार केली, ठीक आहे जाऊ द्या, ती संकल्पना पण जाऊ द्या। महानगरपालिकेचा विषय झाला, त्यांच्या अनुषंगाने महानगरपालिकेने बजेट दिलं, असं समजा इथं राजभवन का दोरे, हां राजभवनला माहिती आहे, सचिन आमचं सोनं सचिन भाऊला माहिती आहे, ते संतपीठ ज्या जागेवर होणार आहे ती जागा आहे कलेक्टरची, गायरानाची जागा आहे, आणि ती गायरानाची जागा ही काय महापालिकेची नाही, ती कुणाची आहे, राज्य सरकारचे। अरे तुझ्याकडे जागाच नाही तर तू कल्पना करू काय काय करणार काय, तुझ्याकडे जागाच नाही, अरे तो प्रस्ताव कसा मंजूर झाला हे सुद्धा नॉलेज नाही। ते संतपीठ याच्यासाठी, ते म्हणजे 2 कोटी रुपये दिले, ती संतपीठची जागा घेण्यासाठी ज्या वेळेस प्रस्ताव आम्ही आदरणीय चंद्रकांत दादांकडे गेला, गिरीश भाऊ, त्यावेळेस गिरीश भाऊ चंद्रकांत दादांसारखा मोठा विचार करणाऱ्या माणसाने मला सांगितलं, महेश संतपीठ या संकल्पनेला आपल्या विकास आराखड्यामध्ये किंवा जे आपल्याला 1 रुपया भाडे देतो ती जागा पाहिजे होती, ती जागा नाम म्हणजे नाम मात्र दरामध्ये पाहिजे होती किंवा आपल्याला फ्री पाहिजे होती, ती जागा देण्यासाठी आपल्याला तशी देता येणार नाही, मग त्याचे पैसे महापालिकेकडून घ्यावे लागतील। मला त्यांनी सांगितलं आयडिया, त्यांनी सांगितलं चंद्रकांत दादांनी लक्ष द्या, चंद्रकांत दादांनी सांगितलं तू तिथं माध्यमिक शाळा किंवा प्राथमिक शाळेचं आरक्षण पाहिजे, याच्यासाठी पाहिजे म्हणून माग मी तुला फ्री मध्ये देतो। मात्र आला परत प्रश्न की त्याची मान्यता घ्यायला परत माध्यमिक शाळा अमुक तमुक ते सगळं घ्यायला लागल, मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं, सगळे राजा भाऊ आम्ही सगळ्यांनी बसून ठरवलं की आपण CBSE बोर्ड करू, त्याला हे पण माहिती नाही CBSE बोर्ड कसं तयार होते, काय होते, काय नाही, काहीच माहिती नाही। संतपीठ अजून तर तयार व्हायचं तर हा महाराज आत्ताच तयार झालाय की मी बांधलंय, बरं बाबा ठीक आहे, तू तर तू बाबा तू मोठ्या बापाचं मला काही म्हणणं नाही, तू अजून मोठा हो, आणि जर तुला अजून मोठं व्हायचं असेल तर माझ्या बाबतीत बोलायचं असेल तर तुला एक हेलिकॉप्टर देतो वर आभाळात जाऊन बोल, आणि वर जाऊन बोलता बोलता ना वाटलं तर आभाळाला जाता मार, माझं काही म्हणणं नाही तुला बाबा, तू अजून मोठा हो, मी तुला अजून माझ्यापेक्षा मोठा मानतो, अजून मोठा हो, धंदे त्या माता पिता ज्याचा कुळी असला पुत्र आला ज्यांनी वर आभाळात जाऊन त्यांनी लाथा मारल्या, ज्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, ज्याच्याबद्दल मला बोलायचं नाही, मी त्याला मोठाच मानतो बाबा, मी तुम्हाला म्हणतो का तो बारीक आहे, त्याचे विचार किती मोठे, तो किती मोठा आहे, गाजर रताळ काय मुळा काय 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 काय, अरे अशा शब्दांमध्ये तुम्ही व्यासपीठावर उठून उभं राहून समोर बसलेल्या लोकांना संबोधित करता, काय आदर्श घ्यायचा तुमचा, त्यांनी काय संस्कृती आहे तुमची, लोकांपुढं एवढ्या माता भगिनी बसल्यात आणि तुम्ही मुजा मुळा गाजरा काय काय चाललं होतं, सारा काय काय चाललं होतं, कसली संस्कृती महान आहे,
आणि अशा संस्कृतीचे लोक संतपीठ उभारायला निघाले. दादा काय संस्कृती आहे, वा वा मानलं बा त्यांच्या संस्कृतीला. माझ्या भावांबद्दल विचार, तीन भाऊ काय करतात, एकत्र राहतो हे सगळ्यात महत्वाचं आहे. आम्ही तीन काय करतो याची चौकशी करू नका, आम्ही तीन काय करतो याची चौकशी करू नका, आम्ही तिघ एकत्र राहतो हे आमच्या तिघा भावांसाठी सगळ्यात महत्वाचं आहे. आणि आम्ही तिघ भाऊ एकत्र गुन्हेगारांनी नाचतो, माझ्या आई वडिलांना त्याचा माझा अभिमान आहे, हे आमच्यासाठी मोठं आहे. तुम्ही माझ्या परिवारावर गेला राहू फार, माझ्या परिवारावर ज्याची तुम्हाला म्हणजे त्याच्यावर तुम्ही जायचंच नव्हतं. राजकारणात तुम्ही माझ्या परिवार गेला त्याच्यावर तुम्ही जायलाच नव्हतं पाहिजे. काय गरज पडली तुम्हाला जायची का? फक्त महत्वाकांक्षा महेश लांडगे मोठा होतो ते का? महेश लांडगेच्या माझं सगळी गावं एकत्र झाली ते का? महेश लांडगेला जनादेश चांगला मिळालाय ते? महेश लांडगेच्या माझं सगळे विरोधक एकत्र झालेत ते? त्याच्यामुळे तुम्ही माझ्या परिवारावर बोलता. ही तुमची संस्कृती राजकारणातली, ज्याच्यामुळं तुम्हाला त्रास होतो महेश लांडगे म्हणून त्याच्यावर बोला, त्याच्या विकासावर बोला. 5 वर्षात त्यांनी काय केलं? माझ्या आमदार निधीच्या बद्दल विचारलं जातं, ब्लॉक टाकले, ब्लॉक म्हणले, ब्लॉक टाकले म्हणले, ब्लॉक चरवली जा, 2 तालमी बांधल्यात महेश लांडगेने, तिथं जा, ती पोरं शिकवतील लगूट कसा बांधवतो तुला, हे महेश लांडगेने केलं. दिघी मध्ये जा, आमच्या विकास डोळ्याच्या घराजवळ जा, अत्यंत सुंदर विहार बांधले तिथे, सुंदर विहार. ज्या वार्डामध्ये 4 नगरसेवक राष्ट्रवादीचे वार्ड प्रभाग क्रमांक 9 तिथलं गार्डन मधलं विहार जाऊन बघ, त्याच्यात याच आमदाराचा निधी आहे. किती उदाहरणं सांगू तुला, गेल्या 10 वर्षामध्ये तुझ्याच्यासाठी इथं भाषण केलं, त्यांनी मुख्यमंत्री सहायता मधलं किती लोकांना आर्थिक मदत केली, मुख्यमंत्री सहायता मधलं त्या गरजू आरोग्यातल्या गरजू आजारांना किती मदत केली ती सांग. या महेश लांडगेनं 2 कोटी रुपये त्या लोकांसाठी आणले, हे महेश लांडगेनी केले. अरे ज्याच्यासाठी बोलत होता त्याला एवढा जरी प्रश्न विचारला असता की या शहराची वाढती लोकसंख्या वाढत असताना तुम्ही काय विजन ठेवलंय, काय दृष्टी ठेवली 10 वर्षात? माझ्या विजन बद्दल ज्यावेळेस तुम्ही म्हणता 2020 राजकारणात 2020 आले, त्यांना सांगायचं जरा त्यांना जास्त कळत म्हणून त्यांनी याच्यात सुद्धा क्रिकेट सारखं 2020 आले. अरे माझं 2020 काय होत, 2020 ला माझा भोसरी मतदारसंघ हा स्मार्ट झाला पाहिजे, याच्याकरता माझं विजन 2020 होत. शब्दाचा अर्थच पकडता येत नाही आणि तुमच्या बुद्धीचा काय मी करणार. अरे मी माझं विजन 2020 ठेवलं तर तुमचं काय घेतलं? मी कचऱ्याचा संकल्प पूर्ण केला, कचरा मिटवायचा, मी शहरासाठी पाणी आणलं, शहरात 10% जनता लोकसंख्या प्रत्येक वर्षी वाढती, 2-2.5 लाख लोकसंख्या होती. मग का तुम्हाला नाही विजन ठरलं, फक्त तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला जमलं, हेच काम करायचं तेच काम करायचं. अनेक काय काय माझे आरोप झाले अनेक, इतक्या म्हणजे मला असं वाटलं होतं की कधीतरी एकदा त्यांच्या समोर बसावं आणि होऊ द्या काय खरं. आणि शपथ घेण्याचं तर बाबा बापट साहेब सगळ्यांना माहिती आहे दादा, सगळ्या सुलभाताईंनी पण सांगितलं शपथ घेण्यात महा कुठला आहे महामहाराज आहे शपथ घेण्यात. भोसरीकरांना शक्ती तर घेऊच नका तुम्ही भोसरीकरांपुढं, अजिबात घेऊ नका भोसरीकरांपुढे शपथ. ज्यावेळेस तुम्ही म्हणताना 2004 ला महेश लांडगेला तुम्ही नगरसेवक केलं, त्यावेळेस 2004 ची विधानसभा आठवा. जे तुमच्याबरोबर फिरतात ना तेच मला म्हणत होते महेश तू अपक्ष धर, अपक्ष लढ आणि याला पाडू आपण. मला फक्त त्याला पाडण्यासाठी उभं करत होते, माझा फॉर्म भरत होता एक नगरसेवक, माझा फॉर्म भरायला मी जाणार होतो. आणि त्यावेळेस यांचेच ज्यांना यांच्यासाठी जी 2 लोक आलती ती 2 लोक माझ्याकडे आली, अख्ख्या गावातली लोक माझ्याकडे आली, म्हणजे महेश 10 वर्षांनी
आपल्या भोसरीला नेतृत्व करण्याची संधी मिळतीये. तेव्हा आदरणीय बाबर साहेब आमदार होते, 10 वर्षांनी आपल्याला संधी मिळतीये, तुम्ही चूक करू नको. मी चूक केली नाही, गावाचं ऐकलं, थांबलो. चला म्हणलं, आपल्या गावाला नेतृत्व देतोय, सोडून देऊ आपण. गावाने सांगितलं तुला तो थांबतो तर तू याला नगरसेवक केलं पाहिजे. उपकार केला नाही, महेश लांडगेने पहिले उपकार केले त्याच्यावर. मला, मी त्याच्या आरोप करतोय का, त्याच्या आरोपाचं खंडन करतोय. मला तर अजून आरोप करायला भरपूर आहेत, पण मी करणार नाही, कारण मी पातळी सोडणार नाही. त्यांच्या आरोपाचं तर खंडन केलं पाहिजे. हे सगळं त्यांना माहिती असून सुद्धा, अरे बरं जाऊ द्या, ती जी 2 लोक माझ्याकडे पातळी होती ना त्यावेळेसची माघार घेण्यासाठी, त्यांचा सुद्धा हा राहिला नाही. स्वतःचा पोरगा निवडून यावा म्हणून मला निरोप पाठवत होता. माझ्या इकडे लक्ष देऊ नको, मी तिकडे लक्ष देत नाही तुझ्या भावाकडं. 4 तास पोलीस स्टेशनला गेला नव्हता, अरे त्याची सुद्धा फसवणूक केली. तू माझी काय सांगतो, जो तुझ्यासाठी माझ्याकडे आला, माझ्याकडे विनंती केली, त्याला ना तर मी फॉर्म भरायला गेलो असतो. अरे ज्या माणसाने तुझ्यासाठी केलं त्या माणसाला जाऊ तू फसवलंय. अच्छा, भरपूर उदाहरणं देता येईल मला, भरपूर. स्वर्गीय अंकुश भाऊंच्या बाबतीत तर भरपूर देता येईल मला. तो सारखा जप करत असतो भाऊंचा, पण भाऊंनी त्याच्यासाठी काय केलंय मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, भरपूर लोक तिथे बघले, आणि त्यांनी काय केलंय ते मी पण सांगू शकतो. पण माझी संस्कृती नाही ती. फक्त निवडणूक जिंकण्यासाठी जर टोकाचा विरोध करणार असाल, जर एवढ्या खालच्या थरा जाऊन आरोप करणार असाल, तर तुमची लायकी तुम्हाला जनता दाखवणार आहे. तुम्हाला हे भोसरी गाव, भोसरी मतदारसंघ तुम्हाला दाखवणार आहे. म्हणून कुठलाही आरोप करा ना, काही पण करा, किती पण वाईट बोला. 24 तारखेला नाही त्या एरोडाला पाठायला लागले यांना, मला विचार. हे वेळच होणार आहेत, यांच्या डोक्या परिणाम होणार आहे. ही काही शाणी राहणार नाही, घरातली त्यांना पाठवणार आहे. बघा, अजिबात शाणी राहणार नाही ती. अनेक कार्यकर्त्यांच्या बाबतीत बोललं जाते, आता मी तपासल्यावर तुम्हाला 50 फोन आल्यात. इकडे पैसे वाटतात, तिकडे पैसे वाटतात. मी 500 रुपये देतो, काल काहीतरी बोलला, काल 500 रुपये काय रेट आहे असं कोणतरी बोलला इथे काहीतरी. आता ते परवा आहे ना, एका आमच्या पोरांनी धरलं इथे. आता तो कोण होता काय होता मला सांगायचं नाही. माझ्या आईवडिलांनी शिकवून चांगली दिली. तिथं माझा भाऊ होता नंदन, त्याला रिक्वेस्ट करत होता आपलं पाहुणे येतो, आपण पाहुणे एवढं टोकल नाही जायचं. अरे ते मानलं, अजून सुद्धा पुन्हा दाखल केलं नाही आम्ही. आम्ही मर्यादा सांभाळल्या नाही, आपल्याला टोकाचं राजकारण करायचं, चल जाऊ द्या सोडून द्या. फक्त यांची दाखल केली, विषय सोडून दिला आम्ही. मी बापट साहेबांना फोन करू शकलो असतो, मी मुख्यमंत्र्यांना फोन करू शकलो असतो, मी राजकीय दुश्मनी काढू शकलो, त्या माझ्या दुश्मनी काढू शकलो असतो. केलं का या महेश लांडगेनी? नाही केलं. माझ्या आईवडिलांचे संस्कार चांगले, नाही केलं मी. का मुख्यमंत्र्यांना मी फोन करू नसतो शकलो? गिरीश भाऊंना नसतो फोन करू शकलो की तुम्ही फोन करा, त्याला अटक करा, काही पण करून करा, प्रेस घेऊ शकलो असतो? नाही रे, नाही. माझ्या त्या बुद्धीतच पटत नाही ते. राजकारण आपलं स्वतःच टिकवण्यासाठी घरातल्या लोकांना भरडायची माझ्या संस्कृतीत बसत नाही. आणि मी भैरवनाथाला प्रार्थना करतो, म्हणजे धन्यवाद मानतो की मला त्यांनी ही दुर्बुद्धी दिली आणि त्यांच्यापासून मी लांब गेलो. नाहीतर मला माझ्या आईवडिलांनी पण माझ्या विश्वास ठेवला नसता ठेवला. म्हणल्या ते हे काय खरं नाही, याचे ते म्हणतात ना, पैलवान आला आणि त्याचा वस्ताद. माझा वस्ताद माझा बाप आहे, दुसरं कोण नाही. माझा वस्ताद माझा वडील आहे, दुसरं कोण नाही. त्यांनीच मला मोठा केला आणि त्यांनीच मला सगळे धडे दिले. यांचे धडे जर गिरवत बसलो असतो ना, ते गावातली सगळीची पुढारी मंडळी दिसतात ना सगळ्या पक्षाची, ती कधीच महेश लांडगे माग आली नसती, त्याच्यासारखी पळून गेली असती तिच्या मागची. गाव एकत्र नाही ठेवली, 5 मिनिटं राहिलो. नको आहे बाबा, ते फरक टापलेलं आहे. एक तर आपली निवडणूक आहे, 2 दिवसाची आलेली आहे. माझी विनंती आहे बघा, एक चांगलं उदाहरण त्या दिवशी मोरेवर तिथे एका कार्यकर्त्यांनी केलं. गिरीश भाऊ आपले हे लावले होते, स्टिकर लावले होते, याचे कार्यकर्ते रात्री जाऊन ते स्टिकर फाडायचे का आपले स्टिकरवर स्टिकर लावायचे. आपले आदरयुक्त राजकारणाने कार्यकर्त्यांमध्ये झालेला बदल पहा आपल्या. त्यांनी त्यांचं स्टिकर काढलं आणि तेवढ्याच सन्मानानं बाजूला चिटकलो, फाडून नाही टाकलं. ही राजकारणाची नवीन परंपरा महेश लांडगेने चालू केली. अशा खोटळ्या भडक्या आरोपाला कधीच महेश लांडगेचे कार्यकर्ते बी घालणार नाही. मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो, या येणाऱ्या 2 दिवसात
काही करणार तो माणूस जिंकण्यासाठी काही कुणी कुणाची लावलावी करण. आता सुलभाताईंनी सांगितलं दोघांना चिठ्ठ्या पाठवल्यात मी नावी, त्यांना पण पाठवली, मला पण पाठवली. बरं, आमच्या दोघांमध्ये कम्युनिकेशन आहे आणि चांगले विचार आहे. आम्ही दोघांना सांगितलं आशाची चिठ्ठी आलेली, त्यात तुमची नाव आहे. त्यांनी सांगितलं आशाची चिठ्ठी आली, मला नाव. दोघांनी पाहिल्या चिठ्ठ्या, ह्याण्यात हस्ताक्षर एकच आहे. त्यांना पाठवण्याचं हस्ताक्षर त्या जन्माला पाठवणार तेच आहे. आणि मला तर फोन करून झालं की त्यांनी तर ठेवलेली आहे चिठ्ठी. ते पुन्हा फिडर पिलरमध्ये, हा डीपीमध्ये ठेवलेली आहे ती चिठ्ठी. घेऊन बघा निनावी फोन मिळला ते काय प्रकारे बघा. त्याच्यात काय करायचं तर वाद करायचा, बाकी काही नाही. आरपीआय सगळं वाद लावायचा, बाकी काही नाही. या राज्यघटना, त्या राज्यघटनेचा अभ्यास करण्यासाठी संविधान भवन बांधायचं. याच्यात काय आपण चुकीचं केलं? तिथं कचरा मुशीच्या लोकांचा धन्यवाद दिलं ना आपण. मुशीच्या लोकांनी कचऱ्यासाठी आंदोलन केलं, एक दिवस बंद केला, एक दिवस बंद केला. आपण डायरेक्ट मुख्यमंत्र्यांना भेटलो, पर्यटन मंत्र्यांनी मीटिंग लावली. ती अख्खी जागा किती आहे, 300 एकरच्या पुढे जागा निघाली. चांगलं सफारी पार्क होईल म्हणलं, करा म्हणलं, काय हरकत नाही. तर तिकडं म्हणलं, तिकडलं का? तर राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत म्हणून तिकडं सफारी पार्क इकडं आणला. बरं, तुम्हाला एवढाच कळवळा होता, माझा बापू पण तिकडं नगरसेवक होता, त्यावेळेस का नाही बरं तुमच्या नेत्यांनी सफारी पार्क केला होता का? मी आमदार होतो का नाही केला बरं? तर अरे काहीतरी चुकीचं मांडायचं लोकांपुढं. कवर तुम्ही मांडणार लोकांपुढं चुकीचं? कधीतरी सत्य लोकांपुढे येतं ना, सत्य जास्त खोटं जास्त दिवस टिकत नाही. आणि ज्यावेळेस सत्य लोकांपुढे येतं त्यावेळेस लोकांना खरा चेहरा कळतो. नंतर तुम्ही कितीतरी ऊर बदलला तरी तुम्हाला लोक कधीच मान्य करणार नाही. आणि म्हणून ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण सत्याच्या मागं राहा, या महायुतीच्या मागं राहा, ही आपल्याला कळकळीची विनंती करतो. येणाऱ्या काळामध्ये जे जे शब्द मी आपल्याला दिलेले आहेत, जे जी विकास कामाची आश्वासन आपल्याला दिलेली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी हा महेश लांडगे कटिबद्ध राहणार आहे, ही खात्री आणि मी त्यांना देतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you.